नमस्कार, रेखाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनाना पकोडे बनवूयात। हे जरा वेगळ्या पद्धतीचे आणि चविष्ट आहेत। आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, शिल्लक राहिलेल्या आणि पिकलेल्या केळ्यांचं काय करायचं। हे 2 ते 3 केळे आहेत, सालं काढून मी पीसेस करून घेतलेले आहेत त्याचे। हे गुळपूड आहे आणि हे थोडंसं बेसन घेतलेलं आहे मी। कृतीला सुरुवात करूयात। या बेसनमध्ये थोडंसं पाणी टाकूयात। आणि मिक्स करून घेऊयात। चवीपुरतं मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा। पाणी आपल्याला लागेल तसं टाकायचं आहे। सोडा टाकल्यानंतर हे बेसन आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये थोडीशी ही गुळाची पूड टाकायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर सुद्धा टाकू शकता। मिक्स करून घेऊ। तेल आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजचे तुम्ही बनवू शकता। पद्धतीने मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे। पलटून घेऊया। मंद आचेवर तळल्यामुळे हे आपले गोड पकोडे चविष्ट लागतात। छान प्रकारे तळले गेलेले आहेत, कलर सुद्धा छान आलेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। वरतून थोडीशी हे पूड टाकूयात गुळाची। अशा पद्धतीने आपले केळीचे पकोडे तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।